नमस्कार मित्रांनो मी शंभूराज तुमचं आपल्या या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागील काही दिवसापासून आपल्या सगळ्यांमध्येच एक चर्चा आहे सेवीच्या बर रूल विषयी बरोबर तो नक्की रूल काय आहे कोण बोलत आहे ट्रेडिंग करायचं नाही कोण बोलत आहे करा परंतु नक्की कसं करायचं खूप सारे प्रश्न आहेत आणि एक मी पोलही घेतला होता याच्यामध्ये तर अक्षरशः वीस टक्क्यापेक्षाही कमी लोकांना हा रूल व्यवस्थित समजलेला आहे तर नक्कीच मित्रांनो माझं कर्तव्य हा रूल तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून सांगायचा सा आहे मला आणि काळजी करू नका या रूलमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेल इंट्राडे फ्युचर ऑप्शन्स त्याच्यावर पेनल्टी काय आहेत मार्जिन्स काय आहेत बीटीएसटी काय या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तरच माहिती समजेल अर्धी माहिती घेऊन जर पुढे जात आहे तर नक्कीच अर्धी माहिती कोणतीही धोकादायकच असते नक्कीच तुम्हाला माहिती झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंतही आरामात शेअर करू शकता तसंच मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल आपल्या चॅनेलच्या जे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहताय जर आवडलं ला, तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि बे लायकनला प्रेस करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळत राहतील जेणेकरून तुम्ही कोणताही आपल्या युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ मिस नाही करणार तर चला सुरू करूया सेबीच्या नवीन मार्जिन रूल विषयी सेबीचे न्यू मार्जिन रूल्स काय आहेत ते मित्रांनो तुम्हाला मी सर्वप्रथम सांगेल की पहिली गोष्ट आहे मार्जिन एखादी गोष्ट मार्जिनवर जी काय करता याच्यासाठी आपण मार्जिनवर बोलूया मार्जिनवर ट्रेड करतो म्हणजे काय जर एखादी शेअर्स कंपनीचे घेण्यासाठी समजा एखाद्या कंपनीचे शंभर शेअर्स आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यासाठी जर आपल्याला एक लाख रुपये आहेत तर तीच शेअर आपण ते शंभर शेअर आपण अगदी वीस हजारात घेतो त्यालाच बोलतो आपण की जे वीस हजार मार्जिन देऊन आपण एक लाखाचे शेअर्स घेत असतो ते आता प्रश्न येतो पीक मार्जिनचा म्हणजे तुम्ही मोस्टली फ्युचर मध्ये वगैरे ट्रेड करत असता त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल की मोस्टली लॉटची साईज ॲज ॲन एव्हरेज जर बघायला गेलं तर एक दहा बारा लाखापर्यंत जाते नऊ ते दहा लाखाच्या पुढे असते नॉर्मली परंतु आपण ह्याच्या आधी दोन अडीच लाखामध्ये त्याचं मार्जिन असायचं आणि त्याच्याही अगदी दहा ते वीस टक्क्यातच आपल्याला ट्रेड करता यायचं ह्याला बोलतात ते पीक मार्जिन बरोबर की जे आपण अडीच लाख देतोय आपल्या ब्रोकरला त्याला बोलतात पीक मार्जिन म्हणजे अगदी मला जर आठवतंय की मी जो एसबीआय वगैरे ट्रेड घ्यायचो आपण इंट्राडे मध्ये ब्रॅकेट ऑर्डर लावून अगदी दहा ते वीस हजारामध्ये इंट्राडे ट्रेड करू शकत होतो परंतु ते दिवस राहिलेले नाहीत मित्रांनो आता याच्यामध्ये काय झालं की सेबीनं आधी सुरुवातीला गेल्या वर्षी सांगितलं की पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के पंच आता पंच एक तारखेपासून शंभर टक्के जे अपफ्रंट मार्जिन आहे ज्याला आपण पीक मार्जिन बोलतो ते घ्यायचंय म्हणजे काय तर एखादा फ्युचर जर जो दहा लाखात मिळतोय तो आपल्याला मार्जिनवर आपण कितीत घेतो तो अडीच लाखात तर आता पूर्णपणे अडीच लाख आपल्याला द्यायचे आहेत हे साधा आणि सोपं कॅल्क्युलेशन आहे लक्षात ठेवा मार्जिन तेवढंच आहे फक्त काय केलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जी सवलत ब्रोकरकडून मिळत होती ती आता मिळणार नाही म्हणजे असा काय मोठा बदल नाही झालेला नक्की चेंज आहे ओके याच्यामुळे काय होतं ज्यांना थो छोट्या अमाऊंटमध्ये जास्त क्वांटिटी घेता हो येत होत्या त्यांना आता त्या घेता येणार नाहीत लक्षात ठेवा मार्जिन आहे का तर आहे नक्कीच फक्त आपल्याला काय करावं लागणार जे फुल मार्जिन आहे ते पेड करावं लागेल नक्कीच मी पुढे तुम्हाला स्लाइडस ही दाखवणार त्यामुळे काळजी करू नका बरोबर आता पुढे जाऊया तुम्हाला की मार्जिन विषय जर बोलायला गेलं तर दोन प्रकारे एक इक्विटीमध्ये एक, एक ने फ्युचर ऑप्शन्समध्ये मार्जिन असतं आता फ्युचर ऑप्शनमध्ये एक स्पॅन आणि एक्सपोजर असं कॅल्क्युलेट करून आपल्याकडून ब्रोकर मार्जिन घेतो स्पॅन म्हणजे टोटल त्याचं मार्जिन आणि एक्सपोजर म्हणजे त्याच्या प्राईजमध्ये जी काय प्लस मायनस होते ते, ते गृहीत धरून एक ऍडिशनल मार्जिन घेतलं जातं बरोबर ते मार्जिन आपल्याला आता ब्रोकरला पूर्णपणे द्यावं लागणार आहे दुसरं मार्जिन येतं ते इक्विटीमध्ये इक्विटीमध्ये आपल्याला जर मार्जिन बघायला गेलं तर व्हॅल्यू ऍट रिस्क व्हॅर असतो आपल्याला ई एल एम असतो त्याच्यामध्ये आणि पुढची गोष्ट असते त्याच्यामध्ये म्हणजे ऍडॉक्ट बरोबर हे डी एच ओ सी असतं हे टोटल मार्जिन आपल्याला आता द्यावं लागणार आहे आता ते किती टपे 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 ले ले आहे वगैरे हे पुढे टप्प्याटप्प्यानं मी सांगतो अगदी स्लाइड्स मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत हे नॉर्मली वेगवेगळे दोन प्रकार मार्जिनचे पडतात ऑप्शन आणि इक्विटीमध्ये तर सर्वप्रथम आपण जाऊया फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये जसं फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्पॅन आणि एक्सपोजरवर काम करू शकतो आता मी याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की जर आता सध्याच्या कंडिशनला मला एखादा निफ्टीचा फ्युचर खरेदी करायचा आहे तर सर तुम्ही बघू शकता की मी जर तो इंट्राडेमध्ये खरेदी करतो आहे स्लाईड्स मी तुम्हाला दाखवतोय की याच्यामध्ये मला आता एक, एक लाक, हजार एक लाख आठ हजार रुपये नॉर्मली लागत आहेत आत्ताच्या कंडिशनमध्ये मी जर इंट्राडेला करतो आहे तर ब्रॅकेट ऑर्डर वगैरे काही लावा आता ब्रॅकेट ऑर्डर तर मोस्टली हा जरोदामध्ये तर बंदच झालेली आहे बरोबर आता याच्यामध्ये मला इंट्राडेला तेवढे पैसे द्यावेच लागणार आहेत इन केस मी इंट्राडेमध्ये सेल करतोय तरीही मला एक लाख आठ हजार रुपये द्यावेच लागणार आहेत बॉकिंग होणार आहे तेवढी अमाऊंट माझे बरोबर हे मार्जिन माझं फिक्स आहे आता जाणं इंटरनेटचं पुढे जाऊया आपण डिलिव्हरीमध्ये जर समजा मला निफ्टीचा फ्युचर किंवा कोणत्याही स्टॉकचा फ्युचर घ्या तुम्ही ओके जर समजा मला निफ्टीचा फ्युचर डिलिव्हरीमध्ये खरेदी करायचा आहे तर याच्यासाठी मला सेम एक लाख आठ हजार रुपयेच मार्जिन लागणार आहे याच्यामध्ये सेम तो सेल करायचा आहे तरी एक लाख आठ हजारच सांगायचं तात्पर्य हेच की आता मला जे याचं पीक मार्जिन होतं एक लाख आठ हजार ते आता कंपल्सरी ठेवावंच लागणार आहे यापूर्वी आपण अगदी वीस ते तीस हजारामध्येही याला घेत होतो अगदी वीस हजारातही आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येत होता आणि अगदी काही ब्रोकर याच्यापेक्षा कमी किमतीतही आपल्याला घेऊन देत होते त्यामुळे पहिला ऑप्शन तुमचा तुम क्लिअर झाला असेल की फ्युचरच्या मार्जिनमध्ये काय फरक आहे तर एवढं मार्जिन आपल्याला ठेवावं लागणार आहे जर तुमच्याकडे नॉर्मली एक लाख दहा हजार असतील तरच तुम्ही फ्युचर ट्रेडचा विचार करा निपटीबाबत आणि बाकीच्या स्टॉकचं मार्जिन वेगवेगळं राहतं ब्रोकर वाईज तुम्ही त्या ब्रोकरच्या साईटवर जाऊन पाहू शकता बरोबर आता ही गोष्ट झाल्यानंतर ना थोडं पुढे येतो मी आता डिलिव्हरीच्या मार्जिन विषयी बोलू आता समजा प्रत्येकाला प्रश्न आहे की मला एखादा शेअर्स डिलिव्हरीमध्ये घ्यायचं तर मार्जिन मा मिळेल का आता मिळणार नाही डिलिव्हरीमध्ये मार्जिन मिळणार नाही याच्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवर पण दाखवतो आणि नंतर नाही तुम्हाला काही गोष्टी सांगेल तर याच्यामध्ये मी असं सांगेल की स्क्रीनवर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो एचडीएफसीचा एक स्टॉक आहे तो जर मला खरेदी करायचा आहे डिलिव्हरीमध्ये तर मला याच्यामध्ये अठ्ठावीसशे अठरा रुपये त्याची जी प्राइस आहे आता जे ज्यावेळी आपण स्क्रीनशॉट घेतला त्यावेळी तेवढी मला पेडच करावी लागणार आहे डिलिव्हरीसाठी बरोबर इथे मला डिलिव्हरीला कोणतंही मार्जिन मिळणार नाही बरोबर पुढचा प्रश्न येतो इंट्राडेचा बरोबर आता इंट्राडे जर मला करायचं आहे तर नक्कीच याच्यामध्ये मला मार्जिन मिळणार आहे लक्षात ठेवा बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता इंट्राडेला मार्जिन बंद झाले नाही बंद झालेलं इंट्राडे मध्ये पूर्वी काय व्हायचं ते सांगतो की अगदी एक लाख रुपये जरी असतील तर काही ब्रोकर मला पन्नास लाखापर्यंत क्वांटिटी किंवा पन्नास लाखापर्यंत माल घ्यायचा मला ऑप्शन होता मला तेवढे मिळत होते परंतु आता मिळणार नाही मला माझ्याकडे जर एक लाख रुपये तर जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत मी शेअर्स खरेदी करू शकतो हे स्क्रिप्ट वाईज किंवा शेअर्स वाईज हे कमी होऊ शकतं ज्या स्क्रिप्ट कमी लिक्विड असतात किंवा कमी व्हॉलाटायला असतात याच्यामध्ये हे आणखीन कमी होईल किंवा दोन किंवा तीन पर्सेंटे uh, आपल्याला मिळणार आहे म्हणजे पट बोलू आपण पटच मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा इंट्राडेमध्ये मार्जिन मिळणार आहे का तर मिळणार आहे सीचा तुम्हाला इथे मिक्स हे दाखवतो स्पॉट की जिथे मला सीचा शेअर्स घ्यायचा आहे याची अठ्ठावीसशे अठरा प्राईस चालू आहे आणि मी जर इंट्राडे सिलेक्ट केलं तर खाली बघा याची प्राइस मला पाचशे त्रेसष्ट पॉईंट त्र्याहत्तर दाखवते म्हणजेच इंटू फाईव्ह केलं तर फाईव के तुम्हाला अठ्ठावीसशे अठरा दिसेल म्हणजे मला इथे इंट्राडेमध्ये मार्जिन मिळते त्यामुळे इंट्राडेमध्ये भिण्याची गरज नाही आणि एक तुम्हाला सांगू का याच्या आधी मी जे काही वेबिनार्स वगैरे हो घ्यायचो त्याच्यामध्ये मला बऱ्याच वेळेला प्रश्न यायचा मार्जिन वापरावं का नाही किती वापरावं तर मी बऱ्याच वेळाला सांगायचो मार्जिन मिळतं म्हणून वापरू नका जास्तीत जास्त पाच पटच्या पुढे घेऊ नका आणि अक्षरशः सेबीनं आपलं म्हणणं ऐकलं असंच म्हणावं लागेल पाच टक्क्यापर्यंत पाच पटीपर्यंत आपल्याला ते घेता येणार आहे हे आपल्यासाठी एक सेप आहे असंच मी बोलेल त्यामुळं बिन्याची कारण नाही येते बरोबर आता हा प्रश्न क्लिअर झाला डिलिव्हरीमध्ये लागणार मिळणार नाही आणि आपल्याला इंटरडे मध्ये मिळणार आहे ओके आपल्याला फाय टाइम्स आपल्याला इंटरटेबल मार्जिन मिळणार आहे आता पुढे जाऊ थोडं फ्युचर आणि ऑप्शन्स बाबत आता बऱ्याच जणांना फ्युचर ऑप्शनची चिंता आहे तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन एखादा ऑप्शन्स तुम्ही खरेदी करताय तर ऑप्शन खरेदी करताना आता कोणतंही काही ब्रोकर द्यायचे ऑप्शन खरेदी करताना कोणतंही मार्जिन मिळणार नाही मोस्टली जे टॉप ब्रोकर्स होते ते तर पहिल्यापासूनच देत नव्हते तेवढा प्रीमियम तुम्हाला पेडच करावा लागत होता ते ॲज इट इज आहे परंतु आता सेल करताना पण बरेच ब्रोकर तुम्हाला मार्जिन द्यायचे तर आता तिथे हे मिळणार नाही जर तुम्ही बघितलं तर इथे निपटीचा एक ऑप्शन आहे तो मी सेल करायचा प्रयत्न करतोय त्याची प्राइस बघा सहा पॉईंट पाच रुपये आहे आताच्या कंडिशनला एकच लॉटचा विचार करतोय तर तुम्हाला तिथे एक लाख तीन हजार नऊशे पंचाहत्तर म्हणजे एक लाख चार हजार अप्रॉक्स आपल्याला तिथे आपले ब्लॉक अमाऊंट होणार आहे जवळपास आपल्या फ्युचर प्राईजच्या जवळपासची प्राइस येते लक्षात ठेवा मग ते इंट्राडेत असो किंवा डिलिव्हरीत असो दोन्हीकडे ॲज इट इज सेमच एक लाख चार हजार रुपये आपले ब्लॉक होणार आहेत जर मला ऑप्शन सेल करायचं आहे तर लक्षात ठेवा हे मार्जिन आपल्याला तेवढं ऑप्शन्समध्ये द्यावंच लागणार आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही पीक मार्जिन होतं तेही आता पूर्णपणे द्यावं लागणार आहे याच्या कोणतेही सूट आपल्याला राहणार नाही प्रश्न क्लिअर झाला ऑप्शन मध्ये बायंगला काहीच प्रॉब्लेम नाही ॲज इट इज आपण घेतो घ्यावं लागणार आहे सेलिंग मध्ये जे मार्जिन मिळायचं ऍडिशनल ते बंद झालं आपल्याला टोटल पीक मार्जिन द्यावच आहे ते द्यावंच लागणार आहे बरोबर मित्रांनो अशा करतो ही ही माहिती समजली असेल आता थोडं पुढे येतो बीटीएसटी बाबत बाय टुडे सेल मारो लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना प्रश्न होता की बीटीएसटी बंद झालं का बंद नाही झाले लक्षात ठेवा बीटीएसटी तुम्ही अजूनही करू शकता फरक असाच पडलाय जर समजा मी आज एक लाख रुपयाचे शेअर्स घेतले आणि ते शेअर्स उद्या विकले मी बरोबर आज एक लाखाचे शेअर्स घेतले उद्या मी एक लाख मला समजा एक लाखाच्या शेअर्सवर उद्या मला समजा पाच हजार रुपये प्रॉफिट होते आणि मी ते विकले म्हणजे एक लाख पाच हजार रुपये मला येणं अपेक्षित आहे परंतु तसं होणार नाही त्याच्या ऐंशी टक्केच ऐंशी पर्सेंटच अमाऊंट माझ्या अकाउंटला असेल त्यातच मला पुढचा ट्रेड घ्यावा लागणार आहे पुढची जी ॲडिशनल अमाऊंट असणार आहे ती मला त्या दिवशी सेटलमेंट झाल्यानंतरनं किंवा टी प्लस टू नंतरच माझ्या अकाउंटला येणार आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही याच्यामध्ये एखादा रिव्हर्स ट्रेड करायचा प्रयत्न करायला जाल म्हणजे काय समजा मी एखादा शेअर काल शंभरला घेतला आज एकशे पाचला विकला आणि तो एकशे पाचला विकल्यानंतरनं पुन्हा तो एकशे तीनला आला म्हणून मी पुन्हा तेवढ्याच क्वांटिटी खरेदी करायला गेलो जर माझ्याकडे ऑलरेडी पैसे आहेत ऍडिशनल अकाउंट तर काहीच प्रॉब्लेम नाही परंतु तेवढेच पैसे होते विकलेले त्यातच मी घेतो तर मला तेवढे शेअर्स घेता येणार नाहीत मला फक्त त्या अमाऊंटच्या ऐंशी टक्क्यातच ट्रेड करावा लागणार आहे ही गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर ऍडिशनल पैसे असतील तर बिण्याची कारण नाही लक्षात ठेवा टी बाबत समजलं आता थोडं पुढे येतो याच्या मी पेनल्टी बाबत बोलतो बऱ्याच जणांना पेनल्टीबाबत काय ते समजलेलं नाही आता एक लक्षात ठेवा तुम्ही एखादी पोझिशन मार्जिनवर घेत आहे आता एखादी जर समजा तुम्ही पोझिशन मार्जिनवर घेताय आणि जर समजा तुमच्याकडे तेवढं मार्जिन कमी पडलं समजा एखादी पोझिशन मार्जिन मला लागतंय एक लाख रुपये आणि समजा त्याच्या प्लस मायनसमुळे जर समजा चाळीस हजार रुपये मार्जिन मला कमी पडतय तर जे कमी पडतंय एक लाख अपेक्षित आहे चाळीस हजार कमी पडताय तर त्या चाळीस हजारावर मला पेनल्टी द्यावी लागणार आहे आता ती पेनल्टी किती असणार आहे जर ती अमाऊंट एक लाखापेक्षा कमी असेल म्हणजे जर ती अमाऊंट चाळीस हजार पन्नास हजार साठ सत्तर हजार असेल तर त्याला मला झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट पेनल्टी द्यावी लागणार आहे समजा गोष्ट नंबर दोन याच्यामध्ये ती अमाऊंट जर एक लाखापेक्षा जास्त म्हणजे समजा एखादा फ्युचर घ्यायचा आहे त्याच्यासाठी मला अडीच लाख मार्जिनची आवश्यकता आहे परंतु माझ्या अकाउंटला एकच लाख आहेत किंवा दीड लाख आहेत असं समजून एक लाखाचा शॉर्ट फॉल येतोय तर मला त्या वरचा एक लाख माझ्याकडे नाहीत म्हणून माझा ब्रोकर पेनल्टी लावणार आहे ती पेनल्टी असेल मला वन पर्सेंट म्हणजे एक लाखाच्या वन पर्सेंट म्हणजे मला एक हजार रुपये पेनल्टी इथे द्यावी लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता याचा दुसरा मुद्दा काय येतो ज्यावेळी तुम्ही एखादी पोझिशन हेच करता बरोबर म्हणजे जसं मी असं करेल की एखादा निफ्टीचा फ्युचर बाय केला आणि निफ्टीचा एखादा ऑप्शन बाय केला बरोबर दोन वेगळ्या पोजिशन एक फ्युचर घेतो एक ऑप्शन घेतोय आता इथे काय होईल पोझिशन हेच केल्यामुळे साहजिकच तुम्हाला थोडं ब्रोकर कन्सेशन मिळणार आहे नॉर्मली आपल्या आप मार्जिनमध्ये बरोबर परंतु प्रॉब्लेम येणार आहे समजा तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं आहे आणि तुम्ही सर्वप्रथम काय केलं की ऑप्शनची पोझिशन बुक करून घेतली ज्यावेळी मी हेजिंग मधील ऑप्शनची एक पोझिशन बुक करतोय माझी फ्युचरची पोझिशन मार्केटमध्ये ओपन राहिली त्यावेळी तो पटकन तुम्हाला लगेच फुल मार्जिन मागेल फ्युचरच्या साठी आणि जर समजा माझ्याकडे ते मार्जिन नसेल वरच तर तो तुम्हाला पेनल्टी लावणार आहे त्यामुळे स्मार्ट असं राहायचं आहे मला सर्वप्रथम याच्यामध्ये फ्युचर क्लोज करणं गरजेचं आहे नंतर ना ऑप्शन जो तुम्ही बाय केला असेल तो बरोबर जिथं आपल्याला थोडं डोकं चालवून काम करायचंय नियम तसेच आहेत आपल्या फायद्यासाठीच आहेत लक्षात ठेवा अशा करतो ही माहिती तुम्हाला समजली असेल लक्षात ठेवा आपण इंट्राडे बायला डिलेवरी बघितलं बरोबर थोडक्यात सांगतो अगदी इंट्राडे मध्ये मार्जिन मिळणार आहे का तर मिळणार आहे पाच पस पाच पट किंवा फायव्ह टाइम्स आपल्याला मार्जिन इंट्राडेत मिळणार आहे का डिलिव्हरीत मिळणार आहे का तर नाही मिळणार मला डिलिव्हरीत आता मार्जिन मिळणार नाही परंतु काही ब्रोकर इतके हुशार आहेत तुमचे शेअर्स प्लेच करून तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत किंवा काही ब्रोकर्स येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लोनही देतील ही गोष्ट लक्षात ठेवा पुढची गोष्ट असते याच्यामध्ये ऑप फ्युचरमध्ये तर फ्युचरमध्ये मला जेवढं पीक मार्जिन होतं ते पूर्णपणे पेड करावं लागणार आहे ऑप्शन बाईंगला काय तर ऑप्शन बाईंगमध्ये मला कोणतंही मार्जिन मिळत नव्हतं मोस्टली ब्रोकरकडे आणि इथून पुढे मला जी प्रीमियम अमाऊंट आहे तेवढे पैसे द्यावेच लागणार आहेत ऑप्शन सेलिंगमध्ये मला पूर्ण मार्जिन द्यावंच लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा एक्झाम्पल्स ही मी ते देणे आणि पेनल्टीविषयी मी बोललेलो आहे जर तुमच्याकडे तेवढं मार्जिन आहे तरच ट्रेड करा आता समजा एखादा फ्युचर घ्यायचं आणि त्याच्यासाठी अडीच लाखाचं मार्जिन लागतं आहे आणि माझ्याकडे अडीच लाखच आहेत तर विशेष करता अशा वेळी ट्रेड करताना थोडा विचार करा कारण जर त्या प्राईसमध्ये प्लस मायनस झालं तर ब्रोकर ॲडिशनल मार्जिन मागू शकतो जेणेकरून तुमची पोझिशन रिस्कमध्ये येऊ शकते त्यामुळं तंतोतंत ट्रेड न करता थोडे ॲडिशनल पैसे असतील तरच अशा पोजिशन्स घ्या एवढंच मी तुम्हाला सांगेल आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला ते असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसेच ज्यांना ऑनलाईन कोर्सेस घ्यायचे त्यांनी क्विकमध्ये जावा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याची माहिती घ्या आणि आमचे ऑनलाईन कोर्सेसही जॉईन करा तसेच ज्यांना डिमॅट ओपन करायचा असेल त्यांच्यासाठीही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे आशा करतो आजची व्हिडिओ आवडली असेल आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद